नमस्कार माझे नाव आर्या अजित घुंगुरकर मी आरती शशी शेट्टी ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे भारत भारत हा आपला फक्त देश नव्हे तर भारत आपली आई आहे भारत हा एक विचार आहे भारत संस्कृतींचे भंडार आहे आणि अशा आपल्या सुजलाम सुफलाम भारतात लोकशाही नांदते जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ख्याती आहे लोकशाहीला इंग्रजीमध्ये डेमोक्रसी असे म्हणतात डीमोस म्हणजेच सामान्य माणूस आणि क्रेसी म्हणजे सत्ता तर अशा या सर्वसामान्य माणसांच्या सत्तेमध्ये आपला भारत खूप छान प्रगती करत आहे सर्व क्षेत्रामध्ये भारत उंच भरारी घेत आहे सण एकोणीसशे पन्नासमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची रचना केली संविधानाची रचना लोकांच्या हितासाठी करण्यात आली यात सर्वसामान्य माणसांचे अधिकार व भारतीय नागरिकांचे कर्तव्य मांडण्यात आले यात सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मत अधिकार भारतात अठरा वर्षावरील सर्व लोकांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे आपले सर्वांचे एक एक मत मिळून भारताला सर्वात मोठी लोकशाही बनवते परंतु आजकाल हे असे पाहण्यात आले आहे की काही लोक निवडणुकींकडे दुर्लक्ष करत आहेत मतांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे याची कारणे तशी बरीच आहेत पण मत न देण्याचे कोणतेही कारण अमान्य आहे कारण मत अधिकार हा आपला हक्क आहे तो आपल्याला मिळायलाच हवा आणि आपण तो बजवायलाच हवा आपल्याला कदाचित या गोष्टीचा विसर पडला आहे की आपल्याला हा एकमत मिळवून देण्यासाठी राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग फाशीवर चढले होते राणी लक्ष्मीबाई छोटूसं बाळ हातात घेऊन लढली होती टिळकांनी आपले रक्त आटवले होते आणि वासुदेव बळवंत फडके झगडले होते लालबहादूर शास्त्री झटले होते आणि सुभाषचंद्र बोस हरवले होते आपल्याला आपला हा एका मताचा अधिकार असाच फुकट नाही भेटला आहे हा अधिकार आपल्याला मिळवून देण्यासाठी अशा अनेक वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहेत आणि हे बलिदान मी कदापि विसरणार नाही माझा एकमत हा फक्त माझा हक्क नव्हे तर माझे कर्तव्य आहे मी माझे कर्तव्य जाणते मानते मानते आणि म्हणून मी इम्मत अधिकार बजावते धन्यवाद